श्री रामचंद्रांना सावधान अशी सूचना देणारा लक्ष्मण जेव्हा स्वतःच भरतावर संतापाने धावून जाऊ लागला तेव्हा श्री रामाने परत त्याला शांत केलं. भरत रामाश्रमामध्ये आला. वेड्यासारखीच त्यानं रामांच्या चरणांना मिठी घातली. रामाने त्याला जवळ घेतला, कुशल प्रश्न विचारले. भांबावून गेलेल्या भरताने मोठ्या कष्टानं पित्याच्या निधनाची वार्ता त्यांना सांगितली. सर्व आश्रमावरच दुःखाची छाया पसरली. यथाकाळी श्रीरामाने वडिलांचं श्राद्ध केलं आणि आता भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळं आणि वडिलांच्या पत्नीप्रेमामुळं तुम्हाला वनवासी व्हावं लागलं. राज्य तुमचं आहे, सिंहासन तुमचं आहे, आपण अयोध्येला परत चला, राज्याभिषेक करून घ्या. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. माय कैकेयीना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चाललासे माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा, अंत उन्नतीचा पतनी होईया जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाशहाच अंत, वियोगार्थ मिलन होते ने महा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मालवाचा, दोष ना कुणाचा, जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, तिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत, काय शोक करिसी वेड्या स्वप्निचा फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा, तात स्वर्गवासी झाले बंधुये बना, अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात, मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा, पराधीन आहे
जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राण जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात वर्थ मानते ते चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंड क्यांची होते सागरात भेट एक लाट तोड़ी दोघा पुन्हा नाही काठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आसू ठाणू माता पूस लोचनास नको आसुढाळू माता पूस लोचनास तुझाणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा रंक मी बनी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आग्रहाने मजसी परतवू सव्यर्थ पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ मुकुट कवच धारण करी का वेश तापसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपदा विनाही वर्षे दशोत्तरी चार संपदा विनाही वर्षे दशोत्तरी चार अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा
प्रेम भाव तुमसा माझा जागता मनात मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना पुना